मंडळी, तुमचं प्राजक्तास कुकिंग आर्ट या मराठी रेसिपी चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत करते आहे। तर आज न्यू इयर आहे, तर त्यानिमित्त मी कपकेक्स बनवलेले आहेत, चॉकलेट लावा कपकेक्स बनवले आहेत। तर चला आता रेसिपीला सुरुवात करूयात। तर आपण इथे इंग्रेडिएंट्स बघणार आहोत काय काय लागत आहे ते। तर इकडे व्हॅनिला केक प्रीमिक्स मी एक कप घेतलेला आहे, 200 ml चा कप आहे, त्याने एक कप घेतलेला आहे। वाटी घेत असाल तर वाटीने मेजरमेंट घ्या। इकडे बैटर बनवण्यासाठी पाणी आणि बाउलमध्ये मी एक उबळी तेल, आता ही उबळी जी आहे ती तेलाच्या कॅटलीतली असते ना, तर ते उबळी तेल घेतलेलं आहे। आणि इकडे हे कपकेकचे असे मोल्ड आहे, तर माझ्याकडे कपकेकचं ते मोल्ड नाही आहे, तर त्यामुळे मी हे घेऊन आणि मग वाट्यामध्ये ते ठेवलेलं आहे। तर हे आणि नंतर लागणार आपल्याला डार्क कंपाउंड चॉकलेट, हे ऑप्शनल आहे, लावा केक करतो आहे त्यामुळे। आणि मग लागणार आहे चॉको चिप्स। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी इकडे मी काय केलेलं आहे, ह्या कढईमध्ये माझ्याकडे बरोबर असं स्टँड नाही, तर तुम्ही बघू शकता खाली स्टँड ठेवलं आहे आणि खाली मी काहीच मीठ वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे। आणि त्यावरती ही ताटली ठेवलेली आहे, याच्यामध्ये आरामात 4 वाटे बसत आहेत, मी चेक करून बघितलंय। आता हे प्रीहीट करायला ठेवूया। तर तुम्ही इकडे बघू शकता, इकडे एक उबळी तेल म्हणजे एक कपसाठी एक चमचा किंवा एक उबळी तेल घ्यायचं आहे। आणि यामध्ये आता पाणी टाकून व्यवस्थित याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला। तर न्यू इयर निमित्त मी तुम्हाला हे केक दाखवते आहे, हा कपकेक दाखवते आहे। तर तुम्ही बघू शकता यामध्ये व्हॅनिला फ्लेवरचा असल्यामुळे यामध्ये व्हॅनिला एसेन्स टाकायची गरज नाही। तर तुम्ही बघू शकता बॅटर रेडी झालेला आहे। आता यामध्ये आपण चॉको चिप्स टाकणार आहोत। चॉको चिप्स टाकणं हे सुद्धा ऑप्शनल आहे तुमच्या याच्यावरती, नाही टाकलं तरी चालेल। काही व्हाईट आणि काही चॉकलेटी चॉको चिप्स मी इथे ॲड केलेले आहे, व्यवस्थित मिक्स द्यायचं आहे। आता हे बॅटर तुम्ही बघू शकता असा कन्सिस्टन्सीचं, रनी कन्सिस्टन्सीचं पाहिजे, पण जास्त पातळी नाही पाहिजे। तर इकडे बॅटर रेडी झालेलं आहे, आपण कढईसुद्धा प्रीहीट करायला ठेवलेली आहे। चला आता आपण मोल्डमध्ये टाकूयात। चॉकलेट करायचं असेल तर तुम्ही चॉकलेटचं प्रीमिक्स टाकलं तरी चालेल। तुम्ही बघू शकता मी एक चमचा वरती टाकलेला आहे। बॅटर टाकलेला आहे आणि त्यामध्ये हे डार्क कंपाऊंड चॉकलेट, कारण चॉकलेट लावा केक करत आहे। आणि वरनं एक चमचा बॅटर बस। तर तुम्ही इकडे बघू शकता हे असं टॅप करून घ्यायचं आहे। आता मी अशाच प्रकारे सगळ्या ह्याच्यात जे आहे ते बॅटर टाकून घेणार आहे। यामध्ये जास्त बॅटर फिलअप करायची गरज नाही आहे, अगदी 2-2 चमचे किंवा 1.5-1.5 चमचेच बॅटर टाकायचं आहे माझं मोल्ड। थोडं मोठं आहे पण त्या हिशोबाने एक चमचा, मग नंतर वरनं डार्क कंपाऊंड चॉकलेट आणि मग वरनं बघू शकता बरोबर एक कप म्हणजे 200 ml प्रीमिक्स घेतल्यावर बरोबर 5 कपकेक्स तयार होऊन जातात। तर इकडे आता वरती काय गार्निश करायचं हे तुमच्यावरती आहे, नाही केलं तरी चालेल। मी वरनं थोडेसे अगदी थोडे चॉको चिप्स टाकते आहे, मस्त दिसते। तर आता आपण हे बेक करायला ठेवणार आहोत।
इकडे कढई प्रीहीट झालेली आहे। 5 ते 10 मिनट व्यवस्थित प्रीहीट करून घेतलेली होती मी। तर आता या वाट्या यावरती ठेवून आता हे आपल्याला बेक करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित रित्या 5 वाट्या या बसलेल्या आहेत। व्यवस्थित रित्या 5 वाट बसलेल्या आहेत। आता आपण यावरती झाकण ठेवून हे 10 ते 15 मिनिट आपल्याला मंदाचे वरती शिजवून घ्यायचं आहेत। प्रीहीट केलं की टाइम थोड़ा वाचतो, त्यामुळे प्रीहीट करणं खूप गरजेचं आहे। आणि आता आपण काय करूयात, 10 मिनिट झाले की एकदा चेक करायचं, नाही झाले तर पुन्हा 5 मिनिट ठेवायचं आहे। तर आता आपण हे बेक करून घेऊयात। तर तुम्ही इकडे बघू शकता 10 मिनिट झालेले आहेत, 10 ते 12 मिनिट। आता आपण चेक करून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे फुललेले आहेत। तर आता आपण चेक करूयात। तर तुम्ही बघू शकता क्लीन आले, सगळे चेक करून बघूयात। आता आपण तर आता मी सगळे जे आपले कपकेक्स आहेत ते बाहेर काढून घेते आहे आणि थंड होऊ देणार आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान फुलले आहे ते। आणि मेन म्हणजे बॅटर व्यवस्थित आपण भरलं, त्यामुळे ओव्हरलोड झालेले नाही आहेत। तर आता हे पूर्णतः आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत, थंड होऊ द्यायचे आहेत। आणि मग मी तुम्हाला हे कपकेक्स दाखवणार आहेत किती सुंदर हे झालेले आहेत। तर आता हे थंड होऊन देऊयात आपण। तुम्ही इकडे बघू शकता किती सुंदर प्रकारे आपले कपकेक्स जे आहे ते व्यवस्थित फुलून वर आलेले आहेत आणि किती सुंदर झालेले आहेत ते। तर नक्की ट्राय करा, तुम्हाला कसे वाटले ते नक्की मला सांगा। तर आता आपण हे थंड झालेले आहेत, आता आपण हे काढून आणि कट करून बघूयात कसे झाले आहेत। बघू शकता आता आपण हे कपकेक्स काढून बघूयात। तर तुम्ही बघू शकता किती इझिली निघालेले आहेत आणि किती सुंदर झालेले आहे ते। आता आपण वाव, तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेत ते। आता आपण वाव, किती सुंदर झालेत। आता तुम्ही म्हणाल हे काय आहे, तर हे जे आहे आपण चॉको चिप्स वगैरे टाकले होते आणि हे हा बघू शकता तुम्ही चॉकलेट लावा, किती सुंदर झालेले आहेत हे। तर नक्की ट्राय करा। आता मी सगळे काढून घेते आहे अशाच प्रकारे आणि मला ही रेसिपी करून बघा, मला सांगा। आणि जर तुमच्याकडे प्रीमिक्स नसेल तर मग मैदा वगैरे वापरून मग ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल। तर न्यू इयर निमित्त हे आपले चॉकलेट हे जे कपकेक्स आहेत ते तयार झालेले आहेत। नक्की ट्राय करा, मला कळवा कसे झाले आहेत ते हे कपकेक्स, नक्की ट्राय करा। तर तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कसे झाले आहेत ते। लवकरच भेटूयात नवीन रेसिपीसोबत।